शेतीमित्र मध्ये आपले स्वागत। आता घेऊयात कृषी विषयक बातम्यांचा आढावा। खरीप हंगामात ज्याप्रमाणे पिकांचे नुकसान झाले होते त्यापेक्षा अधिकचा फटका सध्याच्या वातावरणातील बदलाचा फळबागांना बसतोय। गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढत आहे तर तापमानातही घट होत असल्यानं द्राक्ष मण्यांची फुगवण आणि त्यामध्ये साखर उतरवण्यास अडचण निर्माण होत आहे। बागा ऐन बहरात असताना अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला होता तर आता वाढत्या गारव्यामुळे मण्यांना तडेच जात असल्याने थेट उत्पादनावरच त्याचा परिणाम होत आहे। तर दुसरीकडे खानदेशात वाऱ्यामुळे केळीची पाने फाटत आहे, याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होत असून सर्व काही नुकसानीचे ठरत आहे। याशिवाय आणखीन 3 दिवस थंडीचा जोर कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून आता पीक संरक्षणाशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाहीये। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर अधिकचा भर दिला जात आहे। गेल्या 1.5 वर्षाच्या काळात कोरोनाशी लढण्यामध्ये काय महत्वाचं आहे हे नागरिकांच्या लक्षात आले, त्यामुळे औषधी वनस्पतीच्या मागणीत वाढ होत आहे। तिसऱ्या लाटेमध्ये ही मागणी अधिकच वाढली आहे। शेतकऱ्यांनीही आता औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। गेल्या 1.5 वर्षात गुळवेलीची सर्वाधिक मागणी वाढली आहे। गुळवेली सोबतच तुलसी आणि काळमेघलाही अधिकची मागणी वाढली आहे, त्यामुळे ज्यांना शेतीतून अधिक उत्पन्न पाहिजे असेल अशा शेतकऱ्यांनी गुळवेल, तुळस आणि काळमेघ या वनस्पतींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। बाजार समितीच्या परिसरात घाऊक बाजारपेठा चालवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, त्यामुळे बाजार समितीच्या व्यवहारावर तर परिणाम होत आहे, शिवाय शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका वाढतोय। त्यामुळे आता बाजार समितीच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय। याकरिता 7 सदस्यांची समिती नेमण्यात आली असून महिन्याकाठी अशा अवैध व्यापार करणाऱ्यांचा आढावा ही समिती बाजार समितीकडून घेऊन राज्य सरकारकडे सुपूर्द करणार आहे। पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचा देखील या समितीमध्ये सहभाग असणार आहे। बाजार समिती परिसरात केवळ शेतीमालाची खरेदीच नाही तर कोल्ड स्टोरेज वेअर हाऊस उभारून व्यापार केला जात आहे, यावर अंकुश यावा म्हणूनच हा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। अशा व्यावसायिकांना नियम मुक्ती झाल्यापासून असे प्रकार वाढलेले आहेत। सोयाबीन हंगामाच्या अंतिम टप्प्यात बाजारपेठेतले चित्र बदलताना पाहावयास मिळत आहे। गेल्या 3 महिन्यापासून सुरू झालेली सोयाबीनची आवक आता कुठे अंतिम टप्प्यात आली, मात्र हंगाम सुरू होताना शेतकऱ्यांची भूमिका ही निराळीच होती। पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते, त्यामुळे उत्पादनात तर घट ही ठरलेलीच होती। हंगामाच्या सुरुवातीला जर सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही तरी भविष्यात दरवाढ होणार हे शेतकऱ्यांना माहीत होतं, त्यामुळे दर कमी असताना साठवणूक आणि दरात वाढ झाली की टप्प्याटप्प्याने विक्री हे गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतलं। पण आता अंतिम टप्प्यात दर घसरत असतानाही सोयाबीनची विक्री ही केली जात आहे। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या आवकामधून हे निदर्शनास येतंय। वातावरणातील बदलामुळे उभ्या पिकांचे नुकसान होतच आहे, पण आगामी हंगामात लागवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या कांद्याच्या रोपावरही परिणाम होतोय। गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झालीच आहे, पण ढगाळ वातावरणामुळे बीजोत्पादनासाठी घेतलेल्या डेंगळ्यावर करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर होत आहे, पण आगामी हंगामात कांदा लागवड करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। देवळा तालुक्यात अनेक शेतकरी हे कांद्याच्या बीजोत्पादनावर भर देतात, शिवाय घरगुती पातळीवर केलेले बीजोत्पादन हेच चांगली असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे, त्यामुळे दर्जेदार कांद्याची निवड करून त्याची कंड लागवड बियाणे तयार करण्यासाठी करतात। मात्र यंदा या रोपासाठी घेतल्या जात असलेल्या बीजोत्पादनावरच रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे। रब्बी हंगामातील पिकांची वाढ होण्यासाठी 10-26-26 या खताची मागणी होत आहे, मात्र याचीच टंचाई असल्याने शेतकऱ्यांना सांगितले जात आहे। शिवाय काही विक्रेत्यांकडून तर हे खत मिळेल, पण त्या जोडीला अन्य खतांची खरेदी करावी लागणार असल्याची अट घालण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। खताच्या गोण्या असल्या तरी त्याची 1,440 गोणी ही 800 रुपयांना विकली जात आहेत,
प्रत्येक खतावर दुय्यम मिश्र खत घ्यावेच लागेल ही नवीनच अट आता विक्रेत्यांनी घातल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शिवाय काही विक्रेते तर जुन्या साठ्यालाच नवा दर आकारून शेतकऱ्यांची लूट करीत आहे। या फसवणुकीकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे। आतापर्यंत बागांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करून भरून काढले, पण वाढत्या थंडीमुळे केळीच्या मागणीतही घट झाली आहे। केळी हे तिन्ही हंगामात घेतले जाणारे एकमेव पीक आहे, मात्र यंदा फळधारणा होण्यापासून सुरू असलेली संकटाची मालिका आता केळी तोडणी झाल्यानंतरही कायम आहे। मध्यंतरीच्या अवकाळी पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे केळीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता। यातून कुठे शेतकरी सावरत असतानाच पुन्हा वाढती थंडी या पिकासाठी हानिकारक ठरलेली आहे। दरवर्षी केळीला सरासरी 6 ते 7 रुपये किलो असा दर शेतकऱ्यांना मिळतो, यंदा मात्र यामध्ये निम्म्यानेच घट झाली आहे। त्यामुळे शेतकरी स्वतः बाजारपेठ जवळ करीत असताना वाढत्या थंडीमुळे ग्राहक केळी खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे। शेती पद्धतीमध्ये बदल केल्याशिवाय उत्पादनात वाढ नाही। वातावरणातील बदलानुसार आता पीक पद्धतीमध्ये बदल होत असला तरी शेतकरी अजूनही मोठं धाडस करीत नाहीये। सध्या रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे, त्यासाठी रेशीम संचलनालयही विशेष प्रयत्न करीत आहे। त्यामुळे राज्यात 15,795 एकरामध्ये तुतीची लागवड आहे, त्यापैकी 8,928 एकर तुती ही केवळ औरंगाबाद विभागात आहे। त्यामुळे राज्यातील विक्रमी उत्पादनात मराठवाड्याचं मोठं योगदान आहे। असं असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोशास प्रति क्विंटल 68,500 रुपये असा विक्रमी दर मिळालाय। विशेष म्हणजे आता नव्याने रेशीम कोशाची आवक सुरू झालीय। सातारा जिल्ह्यातील माणखटाव तालुका म्हणजेच कायमच दुष्काळाने ग्रासलेला। या पट्ट्यात शेती ही राम भरोसेच असते, कारण शेतकऱ्यांच्या पिकावर निसर्ग अक्षरशः पाणीच फेरतो। पण अशा दुष्काळात स्ट्रॉबेरी बहरली, साक्षात या दुष्काळी जमिनीवर स्ट्रॉबेरी पिकलेली होती। स्ट्रॉबेरीची शेती म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं ते महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण, पण आता हीच स्ट्रॉबेरी चक्क दुष्काळात बहरलेली आहे। गेल्या ऑगस्टमध्ये माणखटाव येथील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी 30 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं। ऑक्टोबरमध्ये ही स्ट्रॉबेरी बहरली, आता रोज 15,000 महिन्याकाठी 5 लाखांची उलाढाल सुरू झालीय। याच स्ट्रॉबेरीमध्ये आंतरपीक घ्यायला सुरुवात केली असून सध्या स्ट्रॉबेरी शेतीच्या काही क्षेत्रात लसणाची लागवड करण्यात आलीय। उरळीत क्षेत्रात दुसरं आंतरपीक घेणार आहोत असे इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी सांगितले। शेतीमित्रमध्ये इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।